हा साधा सोपा घरगुती नॅचरल आणि पारंपरिक उपाय करा व भयंकर डोकेदुखीच्या समस्येपासून सहजतेने लगेच सुटका करा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी भयंकर डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका करून देणारा अत्यंत साधा घरगुती आणि पारंपरिक उपाय घेऊन आले आहे. या उपायाने आपले किती भयंकर डोके दुखत असेल तरी देखील लगेचच बरे होण्यास मदत होते. आणि डोके कुठल्याही कारणामुळे दुखत असो, टेन्शनमुळे, दगदगमुळे, झोप पुरेशी न झाल्यामुळे किंवा अपचनामुळे, कुठल्याही कारणामुळे जर डोके दुखत असेल तरी देखील सहजतेने यामुळे लगेचच बरे होते. तर यासाठी एका पात्रात 2 कप भरून पाणी घ्या आणि हाच उपाय आपण लूज मोशन होत असतील, जुलाब होत असतील तर यावर देखील करू शकतो. आणि येथे मी गुळ घेतले आहे. यासाठी गुळ घेताना सेंद्रिय गुळाचा वापर करा आणि जर गुळ नसेल तर तुम्ही यासाठी साखरेचा देखील वापर करू शकता आपल्या चवीनुसार, किंवा 1.5 चमचा भरून गुळ. आणि जी चहा पावडर तुम्ही वापरत असाल ती चहा पावडर फक्त 1/2 चमचा भरून यामध्ये टाकायची आहे. यासाठी तुम्ही कुठल्याही कंपनीच्या चहा पावडरचा वापर केला तरी देखील चालेल. आणि येथे मी आले घेतले आहे. एक अगदी छोटासा आल्याचा तुकडा, याची साल काढून कुटून किंवा किसून यामध्ये टाका. किसून घेतलेले आले आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे. हे बघा, हे छान उकळून तयार झाले आहे. आणि येथे मी लिंबू घेतला आहे. 1/2 लिंबूचे रस काढून घ्या आणि हे गरम गरम असताना गाळून घ्यायचे आहे. आणि यामध्ये 1/2 लिंबूचे रस टाकायचे आहे. लिंबूचे रस यामध्ये मिक्स करून घ्या. जे आपण 2 कप भरून पाणी घेतले होते ते फक्त 1 कप राहिले आहे, इतपत आपण हे मंद आचेवर छान उकळवून घेतले आहे. आणि हे जे तयार झालेले पेय आहे, हे पेय ज्या व्यक्तींचे डोके दुखत आहे त्या व्यक्तींनी गरम गरम असताना ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे हे पिऊन घ्यायचे आहे. व यानंतर किमान 1/2 तास तरी आराम करायचा आहे. यामुळे कितीही भयंकर डोके दुखत असेल तरी देखील लगेचच बरे होते. आणि हा उपाय अत्यंत नॅचरल असल्यामुळे लहान मुलांचे जरी डोके दुखत असेल तर लहान मुलांना देखील आपण देऊ शकतो, कारण यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा लगेचच होतो. त्यावेळेस आपले डोके दुखत आहे त्यावेळेस याप्रमाणे हे ताजे पेय तयार करून लगेचच पिऊन घ्यायचे आहे. आणि जर लूज मोशन होत असतील तर दिवसभरातून 2 वेळेस हे पेय तयार करून प्यायचे आहे. व जुलाब होत असतील तर यामध्ये गुळाऐवजी फक्त साखरेचाच वापर करा. आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.